शैक्षणिक सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्रातील महत्त्वाचं केंद्र म्हणजे पुणे। अशा या शहरात लोकांची गर्दी वाढत असताना एका बाजूला त्या शहराचं पर्यावरण देखील लक्षात घेतलं पाहिजे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात, त्यापैकी कचरा वेचक हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे। त्यांचं पर्यावरणातील योगदान, कामगार म्हणून त्यांचा दर्जा, शहराच्या घन कचरा व्यवस्थापनामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका हे देखील महत्त्वाचं आहे। हीच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून 1993 साली पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कचरा वेचकांनी एकत्र येऊन कागद काच पत्र कष्टकरी पंचायत ही संघटना स्थापन केली। या संस्थेच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणजे लक्ष्मी नारायणन जवळपास 1989 पासून त्या कचरा वेचणाऱ्यांसोबत काम करत आहेत। आजच्या घडीला या संस्थेचे 9,000 जास्त सदस्य आहेत। त्यापैकी 80% सदस्य हे सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या आणि वंचित वर्गातल्या महिला आहेत। प्रत्येक सदस्य संस्थेला वार्षिक शुल्क आणि त्यांच्या जीवन विमा संरक्षणासाठी समान रक्कम देतो। या संस्थेच्या सदस्यांना पुणे महानगरपालिका मान्यता प्राप्त आयकार्ड दिलं जातं आणि ते त्यांच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाहासाठी व्याजमुक्त कर्ज घेऊ शकतात, तसेच त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक सहाय्यासाठी बाकीच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात। आजच्या घडीला पुण्यामध्ये हिरवे स्वच्छ कोट आणि केशरी पुष्कार्ड सगळीकडे आहेत, कारण 3700 कचरा वेचक, 1,000,000 झोपडपट्टीतील रहिवाशांसह पुण्यातील 40,00,000 नागरिकांना सेवा देत आहेत। अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे ही संस्था पुण्यातील कचरा वेचक समुदायातील बालमजुरी दूर करण्यात, मुलांच्या शिक्षणात मदत करण्यात, क्रेडिट परवडणारी वैद्यकीय सेवा आणि विमा सुलभ करण्यात सक्षम आहे। कचरा वेचकांचे प्रश्न कायमचे सुटावेत आणि लक्ष्मी नारायणन यांच्या या कार्याची भरभराट व्हावी या सदिच्छा। लक्ष्मी नारायणन यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी सामाजिक सन्मान 2023 देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। जो सामाजिक सन्मान आपण ज्यांना दिला त्या लक्ष्मीताई नारायण यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वांना नमस्कार। पुण्यातल्या कचरा वेचकांचा सामूहिक प्रवास साधारण 33 वर्षापूर्वी सुरू झालं। मराठवाड्यातील भारतरच्या दुष्काळानंतर पुण्यात कामाच्या शोधात आल्या आणि ह्या कामात त्या मनाने प्रवेश अडथळे कमी, शिक्षण, जात, ओळख, साहित्य, भांडवल काही लागत नाही, फक्त खांद्यावर एक पोतं आणि हातात आकडा घेऊन रस्त्याच्या कडेने हिंडून कागद काच पत्रा गोळा करू लागल्या। भारतात ह्यांच्यासारख्या 50,00,000 कचरा वेचक आहेत, बहुतांश महिला, दलित महिला, काही भागात मुस्लिम महिला। त्यांच्या श्रमामुळे आपले शहर स्वच्छ राहतात, पर्यावरण व्यवस्थित राहतं, पुनर्निर्मितीची साखळी जी आहे ती पुढे जाते। तरी देखील त्यांनी गोळा केलेल्या कचऱ्यासारखीच त्यांना वागणूक मिळते। पुण्यात ही परिस्थिती, ही वस्तुस्थिती बदलण्याच्या दृष्टिकोनातनं 1993 साली कचरा वेचकांचं स्वतःचं आपल्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजाचं, पोलिसाचं, महानगरपालिकांचं कचरा वेचकांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टिकोनातनं SNDT विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण विभागामार्फत आणि दलित स्वयंसेवक संघामार्फत ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत ही श्रमिक संघटना स्थापन केली। सुरुवातीच्या काळात पोलिसांविरुद्ध अनेक लढे लढावे लागले, आमच्याकडे चोर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलायला भाग पाडला। तेवढंच नाही तर त्या सुरुवातीच्या 10 वर्षात हजारून अनेक केसेसमध्ये पोलिसांनी महिलांकडनं खाल्लेले पेशे देखील परत मिळाले बहिणांना। 1996 साली महानगरपालिकेकडे मागणी केली की आम्हाला एक ओळखपत्र तरी द्या की आम्ही जे काम करतोय त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो। त्यासाठी देखील नाविन्यपूर्ण काही निदर्शनं करावी लागले, कचऱ्याच्या मोठमोठ्या राख्या करून PMC बिल्डिंगच्या भोवती बांधाव्या लागल्या आणि त्या काळाच्या आयुक्तांनी मान्य केलं आणि फोटो पास दिलं। 2000 साली आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या अभ्यासामार्फत महानगरपालिकेला कचरा वेचकांमुळे होणारा काम आणि त्याच्यामुळे त्यांच्या खर्चात किती बचत होते हे आकडेवारी दाखवून कचरा वेचकांसाठी संघटनेनी विमा मिळवून घेतला आणि त्यांच्या सगळ्यांसाठी विमाचं कव्हर महानगरपालिका प्रीमियम आणि पॉलिसीचं कव्हर भरते।
त्याचबरोबर ह्या क्षेत्रात बालमजुरी नष्ट होणार पाहिजे, त्यामुळे आयांनी आपल्या मुलांच्या हातातनं पोथी काढून घेऊन पेन्सिल वही पुस्तकं दिले, शाळेत मोठ्या प्रमाणात भरती करून घेतलं. आपलं पत निर्माण करण्यासाठी आणि मलदाऱ्यांकडनं होणारा त्रास कमी करण्यासाठी स्वतंत्र पतपेढी उभी केली. आज त्या पतपेढीत 6,000 अधिक सभासद आहेत आणि वेळोवेळी बचत करतात, कर्ज काढून घेतात. भंगारचे सहकारी तत्वावर काही दुकानं सुरू केली. आणि शेवटी 2005 साली केंद्र शासनाचे घनकचरा व्यवस्थापनाचे जे अधिनियम निघाले त्यांना अनुसरून पुण्यात दारादारातनं कचरा उचलायचं काम खासगी ठेकेदाराला न देता कचरा वेचकांच्याच संस्थेला द्यायला पाहिजे, कारण ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ त्याच आहेत, अशी मागणी केली. आणि 2007 साली स्वच्छ सेवा सहकारी संस्था स्थापन झाली. आज पुण्यात 3,600 कचरा वेचक आपले हिरवे कोट घालून गाडी ढकलत प्रत्येक रस्त्यावर दिसतात. 10,00,000 दारांपर्यंत रोज पोचून प्रत्येक नागरिकाकडनं सेवा शुल्क आणि कचरा घेतात. आणि नागरिकांना त्याच्या मोबदला एक अगदी लवचिक, सोयीस्कर, दारापर्यंत पोचणारी अल्पदरात शाश्वत सेवा मिळते, पारदर्शक सेवा मिळते. आणि ह्यात महानगरपालिकेचा देखील फायदा आहे. महानगरपालिकेला 14,00,000 ठिकाणी न जाता केवळ 1,000 ठिकाणाहून दुय्यम संकलन करावं लागतं, सेकंडरी कलेक्शन कचऱ्याचं करावं लागतं. त्यामुळे दरवर्षी वाहतूक खर्चात जवळजवळ 20 कोटी आणि मनुष्यबळात जवळजवळ 100 कोटी रुपयाची बचत होते. आणि त्या तुलनेत स्वच्छ संस्थेला महानगरपालिका दरवर्षी केवळ 4 कोटी रुपये देतं, जे त्यांच्या घनकचरा व्यवस्थापनाचा फक्त 0.5% आहे. तर बजेटच्या दृष्टिकोनातनं बघितलं तरी ही सोयीस्कर, हे मॉडेल सोयीस्कर आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर ही अगदी विकेंद्रित मॉडेल असल्यामुळे कचरा वेचक ढकलगाडी घेऊन जातात, त्यासाठी मोटराइज्ड व्हीकल्स नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन्स टाळतात. 8,00,000 मेट्रिक टन CO2 एमिशन्स टाळतं दरवर्षी त्यांच्या कामामुळे. 11 टनहून जास्त अधिक ओला कचरा तिथल्या तिथे जिरवतात आणि रोज 212 टन पुनर्निर्मितीसाठी पाठवतात. तर भारताच्या तुलनेत पाहिलं तर पुण्याचे रिसायकलिंग रेट जे म्हणतो ते दुप्पट आहे, 35% आहे, आणि ते केवळ कचरा वेचकांमुळे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कचरा वेचकांचं पुण्यातच नाही पण राष्ट्रपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण एक आवाज आहे, एक ओळख आहे. आणि ती ओळख केवळ कष्टकरी म्हणून नाही पण ह्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स तज्ज्ञ म्हणून आणि ग्लोबल प्लास्टिक ट्रीटीसारख्या ठिकाणीसुद्धा त्यांचा आवाज आहे, त्यांचे मतं घेतले जातात. आणि जसे आपण म्हणतो, शी हॅज अ प्लेस ॲट द टेबल, कारण इथे निर्णय घेण्याच्या क्षमता आहे आणि त्या प्रक्रियांमध्ये त्या सामील पूर्णपणे आहेत. ह्या सर्वासाठी जबाबदार अनेक जण आहेत. पुणे महानगरपालिकेच्या अनेक आयुक्तांनी केवळ सहानुभूती न दाखवता कचरा वेचकांवर, त्यांच्या संस्थांवर आणि ह्या विकेंद्रित व्यवस्थेवर पण विश्वास दाखवला. तसंच पुण्याच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. सेवा तर घेतातच, सेवा शुल्कही देतात, पण 1.5 वर्षापूर्वी 33,00,000 नागरिकांनी त्याच्या पलीकडे जाऊन महानगरपालिकेला लेखी मागणी केली की कचरा वेचकांच्या संस्थेलाच दीर्घकालीन करार द्यायला पाहिजे. अर्थात सर्वात ह्यात जबाबदार म्हणजे पुण्याचा 10,000 कचरा वेचक, त्यांचा संघर्ष, निर्धार आणि त्यांचे कष्ट. आज यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ह्या कामाला ओळखून यशस्विनी पुरस्कार दिल्याबद्दल खूप आभार मानते. आणि स्वच्छच्या दीर्घकालीन करारासाठी आपला सर्वांचा पाठिंबा असेल अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद. कचरा वेचकांसाठी त्यांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आम्हाला सगळ्यांना प्रेरणादायी आहेत. धन्यवाद ताई.